हरितगृह आपण काय म्हणतो, या सूर्यप्रकाश जे शोषून घेतात, हे सूर्यप्रकाश ज्यांना म्हणजे आपण म्हणतो ना जे हरितगृह, हरितगृह जे राहतात यांच्यामुळे आपल्या पृथ्वीवरती तापमान स्थिर राहतं. तर जर आपण इन केस हरितगृह वाढवले, म्हणजे मानवी उपद्रव जे की असतोच, ओके, मानवाने या हरितगृहांचं जास्तच उत्सर्जन केलं, तर ऑब्विसली जे स्थिरीकरण आहे, त्या स्थिरीकरणामध्ये काय होते, बाधा निर्माण होते आणि आपल्या पृथ्वीचं तापमान वाढतं. ओके, तापमान एक लिमिट पेक्षा जास्त वाढतं. लिमिट पेक्षा जास्त वाढते आणि ज्या वेळेस तापमान लिमिट पेक्षा जास्त वाढते, ओके, ज्यावेळेस तापमान लिमिट पेक्षा वाढते त्यालाच आपण आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग. ओके, काय म्हणतात, ग्लोबल वॉर्मिंग. हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे, हे ग्लोबल वॉर्मिंग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहते. सो मानवाने केलेले जे उत्सर्जन आहे, ओके, मानवाने हरितगृहांचं जर उत्सर्जन मोठ्या प्रमाणात केलं तर डेफिनेटली आपलं ग्लोबल वॉर्मिंग वाढतं. म्हणजेच पृथ्वीवर वातावरणाचं काम असं पण आहे की जर मानवी हस्तक्षेप वाढला तर वातावरण तापलं सुद्धा जातं, आणि जर वातावरण तापलं तर डेफिनेटली प्रॉब्लेम क्रिएट होतो. आता हे आतापर्यंत ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते मानवामुळे झालंय का ते नाही, कधी कधी ग्लोबल वॉर्मिंग हे नॅचरली कंटेंटमुळे सुद्धा होतं. अचानक पृथ्वीवरती जर सगळीकडे ज्वालामुखी जर सुरू झाली, परत एकदा आपली टेक्टोनिक ऍक्टिव्हिटी झाली आणि परत एकदा पृथ्वीवरती जर ज्वालामुखी ऍक्टिव्हिटी क्रिएट झाली, तर त्यावेळेस सुद्धा ग्लोबल वॉर्मिंग होईल. आणि आपल्या पृथ्वीनं तिच्या आतापर्यंतच्या काळामध्ये 3 ते 4 वेळा ती गरम पण झालेली आणि थंड पण झालेली. पृथ्वीने स्वतःचं तापमान वेगवेगळ्या वेळेस चेंजेस केलेले आहेत तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे पृथ्वी ही स्थिर स्थावर नाही आहे, पृथ्वीवरचं वातावरण स्थिर स्थावर नाही. पण आता ज्या वातावरणात आपण जगतोय ते वातावरण मात्र आधुनिक वातावरण म्हणून ओळखलं जातं. ते गेल्या साधारणतः मागच्या, ओके, ते गेल्या मागच्या 14 ते 15 करोड वर्षापासून अस्तित्वात आहे. पृथ्वीचं वय तसं 450 करोड वर्ष असेल, त्यातले 14 ते 15 करोड वर्ष म्हणजे पृथ्वीच्या दृष्टिकोनातून काहीच नाही, ते तुटले वर्ष आहेत. ठीक आहे, तेव्हापासून आपण ह्या आताच्या वातावरणामध्ये आपण छान पद्धतीने राहतोय. तर पृथ्वीच्या वातावरणाचं काय लक्षात आलं, पृथ्वी आपल्याला जीवन पण देते. ऑक्सिजन हा एक प्राणवायू आहे, नायट्रोजन हा वनस्पतीच्या वाढीसाठी गरजेचा असतो. म्हणजे वनस्पतीची वाढ या नायट्रोजनवर डिपेंड आहे. आपल्या माणसाचा जो आवश्यक असलेला घटक आहे किंवा झाडांना किंवा सजीवांना आवश्यक असलेला जो घटक आहे, सजीवांना आवश्यक घटक, ओके, सजीवांना आवश्यक असलेला जो घटक आहे तो आवश्यक असलेला घटक म्हणजे ऑक्सिजन, तरच आपण म्हणतो प्राणवायू. हा जो प्राणवायू आहे, हा प्राणवायू या भागामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण म्हणजे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. ओके, त्यानंतर सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे, सजीव सृष्टी जिवंत ठरलेली आहे. आपण लिहूया सजीव सृष्टी जिवंत राहणं, हे आपण इन डिटेल मध्ये वरती समजून थोडक्यात घेतलंच. ठीक आहे, त्यानंतर ओझोनचा थर, हे पण एक O3 याला म्हणलं जातं ओझोन. ओझोनचा थर सुद्धा या ठिकाणी काय करतो, खूप मॅटर ठरतो. ठीक आहे, या ओझोनचा थर म्हणजे सूर्यापासून येणाऱ्या काही महत्वाच्या जंबूपार किरणे, ज्यांना म्हणतात अतिनील किरणे, अतिनील किरणे जे आहेत जंबूपार, ओके, ज्यांना जंबूपार किरण म्हणलं जात. ओके, UV रेज म्हणून सुद्धा ओळखलं जात. अल्ट्राव्हायलेट किरण जी आहेत ही या ठिकाणी येतात. जी किरण आपल्यासाठी खूप घातक आहे, जीवसृष्टी, ओके, साठी खूप घातक आहे. हे जर आली, ह्याच्या प्रभावाखाली आपण जर आलो तर आपल्याला त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. त्वचेचा कॅन्सर न होतो म्हणजे आपल्याला होत नाही, का होत नाही, कारण की O3 आहे. ओके, या O3 मुळे काय होतं की वातावरणातले जे जंबूपार किरण आहेत, ज्यांना आपण काय म्हणतो अतिनील किरण, ही शोषली जातात आणि शोषल्यामुळे आपल्या पृथ्वीवरती ही किरण पोहोचत नाही. ठीक आहे, वातावरणाचं अजून एक सगळ्यात महत्वाचं आणि काबील असं काम असं आहे की आपल्या पृथ्वीवरती मोठ्या प्रमाणात काही उल्कापिंड आलेली असतात. ओके, उल्कापिंड आपल्या पृथ्वीच्या दिशेने येतात. हे उल्कापिंडांना ज्यावेळेस ते चमकतात
ओके, ते ज्यावेळेस चमकतात किंवा ते चमकतात म्हणलं थोडक्यात ते जळतात, ओके, ज्यावेळेस जळतात त्याला म्हटलं जातं उल्का. आणि ज्यावेळेस ती उल्का जळते आणि त्याची राख होते त्यावेळेस ती वातावरणातच राहते. ठीक आहे, ती वातावरणात राहते त्याचा एवढा मोठा फरक नाही पडत, पण ती जर का जळली याचा विचार आपण जर केला तर ती जळली यासाठी कारण की ती आपल्या वातावरणासोबत घर्षण पावते. ओके, वातावरणासोबत घर्षण किती होते. मग आता आपण विचार करा की आपण आपला हात जर इकडे तिकडे जोराने फिरवला तरी आपल्या हाताला काय जाणवत नाही, उलट थंड हवा लागते. मग विचार करा की ती जी उष्णा सॉरी ती जी उल्का आहे आपल्या पृथ्वीवर येत असताना किती स्पीडमध्ये असेल. ओके, त्याचं साधारणतः 10 लाख किलोमीटर पर सेकंडचं स्पीड असतं. एवढ्या स्पीडने ती येते, एवढ्या स्पीडने ती जळून तिथे राख होऊन जाते. पण काही काही उल्का ओके आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचतात, त्या पोहोचतात त्यालाच अश्नी म्हणतात. मेटिओर, मेटिओर म्हणून त्याला बोलतात, त्यालाच अश्नी म्हणतात. तर ह्या ज्या उल्कापिंड आहेत, हे उल्कापिंड त्या उल्कापिंडाचा राख करण्यासाठी वातावरण सुद्धा खूप कारगर ठरतं. माझ्या मते वातावरणाचं कार्य तुम्हाला आता व्यवस्थित क्लिअर झालं असेल. तर हे जे काही सगळे पॉईंट्स आहेत हे सगळेचे सगळे पॉईंट्स लिहून ठेवा, हे गरजेचं आहे. समजते? क्लिअर अक्षय, सुप्रिया, बाकीचे लोक, विशाल, चिराग, ठीक आहे. ओके, एक सगळ्यात छोटी आणि महत्त्वाची रिक्वेस्ट तुम्हाला सगळ्यांना आहे. जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी PW प्लॅटफॉर्म म्हणजे फिजिक्सवालाचा प्लॅटफॉर्म जॉईन केला, त्या प्लॅटफॉर्मवरती मी सध्या ओके राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी एक बॅच घेतोय. त्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये मी सध्या पर्यावरण त्या ठिकाणी घेतोय आणि पर्यावरणाच्या बाबतीत ओके तुम्हाला जर त्या ठिकाणी कवर करायचं असेल ते यूट्यूबवरतीच आहे. म्हणजे ते तुम्हाला यूट्यूबवरती कधीही पाहता येईल, नो प्रॉब्लेम. असं नाही की बाबा ते तुम्हाला अवेलेबल नाही, आणि असंही नाही की तिथं माझं बुक शिकवते, तिथं मी शिकवते. ओके, त्याच्यामुळे मी शिकवते म्हणलं तिथून, आणि तेच मी जर तुम्हाला शिकवायला आलो तर तेच शिकवलं नाही, बरोबर. तर ते सगळं कष्ट करण्यापेक्षा, डबल कष्ट करण्यापेक्षा हा जो राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी जो पर्यावरण जो 5 मार्कला येणार आहे तुम्हाला 5 गुणांसाठी, हे जर 5 गुण जर तुम्हाला फिक्स करायचे असतील तर ते लेक्चर्स पहा आणि त्यानंतर घोरपडे सरांचं पुस्तक, घोरपडे सरांचं पुस्तक मी रेकमेंड करेन. ओके, पर्यावरण आणि पारिस्थितिकी हे पुस्तक रेफर करा. एकदम शंकरायच्या नोट्स किंवा एकदम हाय लेवलवरती जाऊ नका, पण शंकरायच्या नोट्स तुमच्या एवढ्या फास्ट लवकर होणार नाही जेवढं ॲज कम्पेअर टू घोरपडे सर. आणि तेच आहे जे मी तुम्हाला सांगितलं, शंकर IASमध्ये वेगळं असं काही नाही दिलेलं आहे, तिथे फक्त थोडासा जास्त माहिती ओतायचा प्रयत्न केला आहे, पण मला असं वाटतं की ती माहिती ऑलरेडी घोरपडे सरांनी कवर केलेली आहे. सो प्लीज सगळ्यांना रिकमेंडेड आहे की कृपया करून राज्यसेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करताय तर त्या ठिकाणी यूट्यूबचं सेशन्स नक्की वर्कआउट करा. आणि काही दिवसात माझं जिओग्राफीचे सेशन्स त्या ठिकाणी चालू होतात, साधारणतः 16 तारखेपासून, 16 ते 17 तारखेपासून ते सेशन्स पुढचे 1 मंथ आहेत. ओके, त्या सेशन्समध्ये तुम्हाला जिओग्राफीसुद्धा त्या ठिकाणी फ्री भेटेल. तर पेड बॅच आणि पेड बॅचच्या संदर्भात मी तिथं सध्या तरी तुमच्याशी काही कधीच बोलणार नाही, तर तुमचं डिसिजन. तिथं मला काही सांगितलं जात नाही किंवा मी मला असं खूप फोर्सफुली सांगितलं किंवा प्रमोट करा, हे करा, ते करा, त्या गोष्टी तिथं नसतात. तो प्लॅटफॉर्म त्यामुळेच मला आवडतो. ठीक आहे, सगळ्यांनी इमानदारीनं ही बॅच यूट्यूबची नक्की करा. ठीक आहे, या यूट्यूबच्या बॅचवरती सगळ्या गोष्टी तुमच्या डिपेंड आहेत, नाही तर असं नको व्हायला तुमचं हे राहून जायचं. ऑलरेडी तुम्हाला इथे शिकवायला प्रॉब्लेम नाही आहे, पण ऑलरेडी जे शिकवलेलं आहे ते कशाला परत तिथे वेळ झाला असतो, तिथे बदल्यात आपण दुसरं काहीतरी एखादा विषय घेऊन नको. क्लिअर? तर हा झाला एक इम्पॉर्टंट असा पार्ट जो की तुम्हाला कव्हर करणार. आता नेक्स्ट सेक्शन आपण बघतोय तो आहे वातावरणाचे घटक. वातावरणाचे घटक बॅकग्राऊंड साऊंड कडे जास्त लक्ष देऊ नका. ओके, पोटात असताना कांथारा बघितलेला आहे, थोडासा इफेक्ट झालेला आहे, थोडासा केमिकल लोचा थोडासा झालेला दिसते. ओके, तो आम्हालाही समजत नाही की हा केमिकल लोचा काय, जस्ट इग्नोर इट.
वातावरणाचे घटक, कंपोजिशन ऑफ ॲटमॉस्फिअर, ओके, हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. कंपोजिशन ऑफ पहिली गोष्ट की हे अनेक वायूंनी बनलेलं एक वातावरण, अनेक वायू आहेत, ओके, अनेक वायू आहेत. हे वायूंमध्ये दोन प्रकार असतात, एक असतात जड वायू आणि एक असतात हलके वायू. जे हलके वायू असतात ते वरी असतात, जड वायू ते खाली असतात, बरोबर. तुमच्या जड वायू हे खाली यासाठी असतात कारण की ग्रॅव्हिटी फोर्स, ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वायूंना खाली ओढतो, त्याच्यामुळे त्यांची घनता जास्त असते. जड वायूची घनता काय असते? जास्त असते. आणि ज्यावेळेस ज्या जडवायूची घनता जास्त असल्यामुळे ते जडवायू ग्रॅव्हिटेशन फोर्स काय करतं? खाली ओढतं. ठीक आहे, तर वातावरण हे अनेक वायूंनी बनलेलं आहे, ओके. लक्षात, या वातावरणातच फक्त बनलेलं आहे का वायूंनी? नाही, तर वायूसोबत त्या भागात काही धुलीकण पण असतात, ओके. धुलीकण हे तुम्हाला पहिल्या थरामध्ये सगळ्यात जास्त सापडते कारण की ते थोडेसे आकाराने मोठे असतात वायूंपेक्षा आणि ते मुक्तपणे फिरत राहतात. त्याचबरोबर पाण्याचं बाष्प पण असते, पाण्याचं बाष्प पण असतं. म्हणजे ज्यावेळेस फक्त वायूंचा विचार करतो तर वायूंचा विचार करताना हलके आणि जड वायू बघा, पण सोबत म्हणजे हा झाला अ, धुलीकण झाला ब आणि पाण्याची बाब झाली ख, पाण्याचे. ठीक आहे, जर तुम्ही या घटकांचा विचार केला, तीन घटकांचा, तर ह्याच्यातले अस्तित्व सुद्धा यांचं लय वेगवेगळं असतं. अस्तित्व म्हणजे काय? ह्यातले काही घटक हे स्थिर असतात, स्थिर म्हणजे त्यांची टक्केवारी ठरलेली, ओके, ते कमी जास्त होत नाही, ते खूप जास्त कमी जास्त होत नाही. म्हणजे जसं ऑक्सिजन, नायट्रोजन, ओके, हे जे दोन घटक आहेत ते ठरलेले आहेत आणि ते मोठे आहेत, ते मोठे असल्यामुळे ते बरोबर मेंटेन करतात. पण CO2, मिथेन, ओके, क्लोरोफ्लोरो कार्बन, CFC, त्यांचं प्रमाण मात्र वाढू शकतं, ओके. त्यांचं प्रमाण, त्यांची जी आत्ताची जी टक्केवारी आहे, आत्ताची टक्केवारी, ओके, ह्याच्यापेक्षा ते जास्तच वाढतं. आणि का वाढतं? कारण की ते वाढण्यासाठी स्कोप आहे, आणि ज्यावेळेस ते वाढतात त्यावेळेस ते ऑटोमॅटिक आपल्या पर्यावरणाचा जो समतोल आहे तो समतोल बिघडतो. तर काही असे असतात, ओके, की जे अस्थिर असतात. तर अस्थिर पण तुम्हाला मी खाली सांगितलेलं, अस्थिर म्हणजे हेच. ह्याच्यामध्ये पाण्याचं बाष्प पण येतं, पाण्याचं बाष्प जमिनीच्या जवळ कधी अस्थिर असतं बऱ्याच प्रमाणात, काही ठिकाणी सापडतं काही ठिकाणी नाही सापडत. म्हणजे समजा जमीन आहे आणि जमिनीच्या जवळ जर बाष्पाचं प्रमाण जास्त असेल, आपण त्याला काय म्हणतो? प्रमाण जर जास्त राहील आपण त्याला म्हणतो आर्द्रता, म्हणतो की नाही आर्द्रता. आणि बाष्पाचं प्रमाण, ओके, बाष्पाचं प्रमाण जर कमी राहील तर आपण त्याला म्हणतो कोरडा. बाष्पाचं प्रमाण जर कमी राहिलं तर कोरडं, बाष्पाचं प्रमाण जर जास्त राहिलं तर आर्द्र. हे असे घटक लक्षात ठेवा. परंतु घटक म्हणजे परागकण, एरोसोल, बाष्प म्हणजे पाण्याच्या रूपात असते, अनेक वायू म्हणजे भरपूर सारे वायू आहेत. जर आपण वायूंचे घटक बघितले तर वायूंमध्ये काय काय आहेत, अनेक वायू ज्या आहेत त्या वायूंमध्ये कोणते कोणते घटक आहेत त्यांच्याकडे येऊ आपण. तर याच्यामध्ये प्रमुख वायू, तो उसमें नायट्रोजन, ओके, N2, जो आहे 78.08. त्यानंतर आहे O2 म्हणजे ऑक्सिजन, तो आहे 20.95%. त्यानंतर आहे आर्गॉन, ओके, AR, तो आहे 0.93%. देन आहे CO2,
कार्बन डाइऑक्साइड, कार्बन डाई ऑक्साइड तो आहे 0.036%, 0.036%। त्यानंतर येतो निऑन म्हणजे एनई, तो आहे 0.002%। इसके बाद है हेलियम, तो 0.0005%। मग त्याच्या खाली येतो, विचार करा एवढे आहेत। मग क्रिप्टॉन, झेनॉन, हायड्रोजन, हायड्रोजन तर खूपच कमी होईल। ओके, 0.004 वेळा 0 नंतर 5 पॉइंट, नंतर 4 वेळा 0 पण त्यानंतर 5 एवढा हायड्रोजन आहे। आणि हे सगळे बरेचसे हलके वायू आहेत। आर्गॉन हा त्यातला जास्त असलेला पण हलका आहे, त्यामुळे हा पृथ्वीच्या जवळ नसतो, तो वरती असतो। बरं आहे, तो वरतीच असतो, ठीक आहे। हे लक्षात आलं, ठीक आहे। आता हे जे घटक आहेत हे उंचीनुसार बदलत राहतात, म्हणजे जसं जसं तुम्ही जमिनीपासून उंच जाल, ही समजा जमीन आहे, ओके, ही समजा जमीन आहे। अरे आवाज काय, आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कमीत कमी 100 वेळा तुम्ही जातो, आवाजच ऐकतो, ओ करत राहतो नुसती, काय माहिती आवाज येतात काय, पुढं मोठे झाले मुली गाणं येतात पंजुरली, काहीतरी गेलंच लहानपणी माझे अंगात यायचे, सांगेल कधी, बऱ्याच घरच्यांना असा डाऊट आहे की पिसे अंगातील का। जी जमीन आहे, ठीक आहे, ही जमीन, या जमिनीवरती जसं जसं तुम्ही वर जा तसं वायूंचं प्रमाण कमी होत, वायूंचं प्रमाण कमी, किंवा असं लिहिलं तरी चालेल, वायूंची घनता कमी होते, हे ना खाली, वायूंची घनता कमी होते, वायू विरळ होतात, ओके, वायू विरळ। ज्यावेळेस वायू विरळ होतो, लक्षात घ्या बरं का, वायू काय होतं त्या ठिकाणी विरळ होतो, आणि जब वायू विरळ हो जाती है तब मजा आता है, फिर उधर कुछ भी नहीं रहता, म्हणजे थोडक्यात ग्रॅव्हिटेशनल ऍक्टिव्हिटी पण त्या ठिकाणी थोडी कमीच राहते, फोर्स कमीच राहतो ना, वर जसं तुम्ही जाल मस्त लगे फिरत राहाल। मग आता एक छोटंसं काम करायचं, ते हे वातावरणातले जे घटक आहेत स्पेशली हे तीन वायू, तीन वायूंचा थोडासा अभ्यास सेल्फ करायचा प्रयत्न करा, एक नोट बनवा, हे तीन वायू हे महत्वाचे, यांची सेल्फ नोट तुमच्याकडे एक असली पाहिजे, हे सेल्फ नोट बनवा, थोडस संशोधन करा, थोडस संशोधन केल्यानं काय होत नसतं, म्हणजे काय नक्की राहतं बघ बाबा हे, ओके, ह्याच्यावरती नक्की काय इम्पॅक्ट पडते, ओके, प्रयत्न करा। त्यानंतर एक चौथा घटक असते तुला म्हणते ओझोन, हा सुद्धा आपल्या वातावरणात 0.0005%, म्हणजेच हेलियमच्याच तुलनेत। ओझोन हा एक ठराविक उंचीवर सापडतो, तो असा कुठं पण नाही सापडत, पूर्ण म्हणजे खाली नाही सापडत, तो साधारण 20 ते 45 किलोमीटरच्या उंचीवर सापडतो, 20 ते 45, आणि जसं बघितलं तर 35 किलोमीटर वरती त्याची जाडी किंवा त्याची घनता जास्त, ओके, 20 किलोमीटर वरती त्याची घनता विरळ आहे, जसं जसं वरती जाईल तर 35 किलोमीटर पर्यंत उंचीवरती गेला की त्याची घनता जरा जास्त आहे, ते लिहून घ्या बरं, 35 किलोमीटर वरती घनता जास्त आहे, आणि परत 45 किलोमीटर पर्यंत तो असा कमी 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 होत जातो, त्याची घनता कमी कमी होत जाते। आणि जर तुम्ही सकाळचं माझं लेक्चर केलं असेल तर मी तुम्हाला O3 कसं तयार होतं हे तुम्हाला सांगितलं होतं, O3 कसा तयार होतो हे तुम्हाला मी सांगितलं, लक्षात। तर हे पॉइंट नीट समजून घ्या, पाण्याचे बाष्प सुद्धा मॅटर करतो, हे आपल्या पृथ्वीच्या
वरती साधारणतः 6 किलोमीटर उंचीपर्यंत सापडतो. किलोमीटरच्या उंचीपर्यंत हे सापडतो. ठीक आहे, हा घटक मॅटर करतो. घटक ऑलवेज रिमेंबर दॅट. समजलं? करतो. पॉइंट क्लियर है? ठीक है, आता हे झालं वातावरणाचे घटक. आता याच्या पुढचा जो भाग आहे त्याला म्हणलं जातं वातावरणाचे म्हणजेच स्ट्रक्चर, वातावरणाची रचना. त्याला म्हणलं जातं स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर. वातावरणाची रचना याला आपण म्हणतो स्ट्रक्चर ऑफ ॲटमॉस्फिअर. ओके, ही एक वेगवेगळ्या प्रकारची असते आणि ती साधारणतः महत्त्वाच्या अशा 4 थरांमध्ये दिलेली आहे. तापमान, त्याच्यानंतर जमीन, पृथ्वी, त्यानंतर स्थितांबर. तापमान म्हणजे ट्रोपोस्फिअर, सितंबर म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर. त्याच्यानंतर त्याचा वरचा जो थर आहे मध्यांबर, मेसो, ओके मेसोफिअर म्हणतात मध्यांबर. त्याच्यानंतरचा जो भाग आहे त्याला म्हणलं जातं उष्णतांबर. वरचा जो भाग आहे उष्णतांबर. ठीक आहे, उष्णतांबर त्याला म्हणलं जातं थर्मोस्फिअर. उसके ऊपर जो है वो पायंबर. या उष्णतांबराच्याच भागात, ओके हा जो उष्णतांबर आहे त्या उष्णतांबराच्याच भागात या ठिकाणी आयनोस्फिअर पण सापडतो. काय सापडतोय? आयनोस्फिअर त्या ठिकाणी. तपांबर उसके ऊपर आहे सितांबर, उसके ऊपर आहे मध्यांबर, उसके उत्तर आहे उष्णतांबर. उष्णतांबराचा एक भाग म्हणजे आयनोस्फिअर. आयनोस्फिअर मध्ये त्या वरती येतो बाह्यांबर. ओके, तपांबर ओके हा विषुववृत्तीय पट्ट्यात तुम्हाला 16 किलोमीटर सापडेल. 0 ते 16 किलोमीटर विषुववृत्त. ओके, तर ध्रुवावर तो फक्त 0 ते 9 किलोमीटर किंवा 8 किलोमीटर पर्यंत सापडतो. ठीक आहे, इथं जसं जसं वरती जाल तापमान कमी कमी होतो. ओके, याला म्हणतात लोप दर. आणि वरती स्थितांबराच्या भागामध्ये एक पट्टा आहे ज्याला म्हटलं जातं ओझोन. या स्थितांबराचं वैशिष्ट्य की जसं जसं वर जाल तापमान वाढतं. तापमान इथे काय होतं? तापमान वाढत. खरंच म्हणतात काय तर विचित्र प्रकारचा लोक दर. ओके, त्या ठिकाणी विचित्र प्रकार म्हणजे तर पूर्णपणे विरुद्धार्थ विरुद्ध भाग असतो. ठीक आहे, या ठिकाणी काय असतं? विरुद्ध भाग असतो. म्हणजे थोडक्यात या पट्ट्यामध्ये तापमान वाढते. ठीक आहे, या ठिकाणी तापमान वाढते. तापमान वाढणारा भाग आहे म्हणजे साधारणतः
ज्यावेळेस तुम्ही त्याच्या टॉप एंडला जाल 50 किलोमीटर वरती, तर टॉप एंडला ओके 0 डिग्री सेल्सिअस तापमान असतं, आणि खालच्या साईडला जर तुम्ही 16 डिग्री किंवा 16 किलोमीटर वर असाल तर त्या ठिकाणी ओके त्या ठिकाणी -65 -80 च्या लेवलवरती असतं। -85 डिग्री सेल्सिअस असते या ठिकाणी, मायनस म्हणजे -85 डिग्री पासून ते 0 डिग्रीपर्यंत, म्हणजे जवळ 85 डिग्री काय होतं तापमान वाढतं, आणि तापमान वाढण्यासाठी ओझोन कारणीभूत ठरतो। थोडक्यात थोडक्यात सांगतोय, बाकी तर सगळं तुम्ही इथं लहानपणापासून वाचत आलेला आहात। ओके, त्याच्या पुढं येतो तो म्हणजे मध्यमवर। ओके, मध्यमवर जो आहे, लक्षात हे एक सांगायचं राहिलं, ओझोन मध्ये प्रत्येक किलोमीटरला 5 डिग्री सेल्सिअस तापमान वाढत, हे सांगायचं राहिलं। हे फॅक्ट्स कुठेतरी लिहून ठेवा, कामाचे फॅक्ट्स। 5 डिग्री सेल्सिअस तापमान, बाकीच्या ठिकाणी जसं जसं तपंबरामध्ये वरती जाईल तिथला काय रेशो, तो रेशो कमेंट करा। तपंबराचा रेशो काय, वरती जसं जसं जाईल तसं किती मीटरला टेम्परेचर इन्क्रीज होतो, सॉरी टेम्परेचर डिक्रीज होतो ते सांगा। ठीक आहे, वो बताओ मेरे को, बाद में देखेंगे वो, अभी फिलहाल ओजोन का बहुत इम्पोर्टेंट। ठीक है, हा जो मध्यमवर आहे, हा मध्यमवर खूप महत्त्वाचा आहे। तो साधारणतः 80 किलोमीटर उंचीपर्यंतचा एक भाग असतो, या ठिकाणी सुद्धा वरती गेल्यावरती तापमान कमी होत, तापमान कमी होत जातं, आणि जसं जसं तुम्ही वरती जाल तापमान कमी होतच, ओके तापमान कमी होतं, ज्या उल्का आहेत ह्या उल्का या ठिकाणी नष्ट होतात, उल्का नष्ट होण्याचे ठिकाण हेच आहे। त्यामुळे या ठिकाणी धुळीचे ढग दिसतात, उल्काची धूळ असते, धुळीचे ढग, धुळीचे ढग जे की उन्हाळ्यात वगैरे चमकतात। ओके, उन्हाळ्यात वगैरे काय होतात चमक, त्याच्यावरती टॉप एंडला 80 किलोमीटर पर्यंतचा हा भाग आहे। इथं 0 डिग्री पासून तर एकदम 100 डिग्री -100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाते, म्हणजे बघा जमिनीवरती 30 डिग्री सेल्सिअस असेल, 30 डिग्री सेल्सिअस वरती गेलं तर ते -85 झालं, त्याचे परत सितंबरामध्ये परत वाढलं, ते 0 डिग्री झालं, आणि परत मध्यमबरामध्ये कमी झालं, -100 डिग्री झालं। हे विचित्र वाटतं ना थोडंसं, तर हे जे विचित्रपणा आहे हा विचित्रपणा गेल्या 2-150 वर्षापूर्वी शोधलेला आहे, हाच विचित्रपणा माणसाला फक्त 150 वर्षापूर्वी कळला, ज्यावेळेस त्या एअर बलूनचा शोध लागला, पण बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये स्वतः जीव गमावला हे लक्षात घ्या। एवढ्या उंचीपर्यंत जे जात गेले ते खाली येताना मात्र मेले, खाली येताना ओके या किलोमीटर लेवलच्या खाली ज्या वेळेस येत होते, काही काही लोक तर वरती सूट वगैरे घालून गेले होते ऑक्सिजन वगैरे सगळं घेऊन, पण खाली येताना एअर बलून अस्थिर व्हायला लागलं, कारण की ज्यावेळेस लक्षात घ्या उल्का जर तिथं नष्ट होते, ओके एअर बलून ज्यावेळेस तो खाली येत होता त्यावेळेस तिथे काय झालं नाही, पण ज्यावेळेस तो एअर बलून 16 किलोमीटर अंतरावर आला, एअर बलून ज्यावेळेस 16 किलोमीटर अंतरावर आला, 16 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर एअर बलून खाली येत असताना तिथं ज्यावेळेस हवा आणि वातावरणातले घटक म्हणजे ढग, वातावरणाचा दाब या सगळ्याचा इफेक्ट बलूनवर पडायला लागला, त्यावेळेस मात्र तो अस्थिर व्हायला लागला, गोल 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 करून माणसं त्या बकेटमधून बाहेर माणसं फेकली जायची, आणि असे बरे पूर किस्से आहेत जगात की जे त्या वातावरणाच्या शोधाचा किंवा स्तराचा शोध घेत असताना लय लोक मिळत। ओके, हे लक्षात ठेवा मध्यमराचं एक वैशिष्ट्य। त्यानंतर त्याच्यावरती जे आहे ते उष्णांबर, उष्णांबर म्हणजे काय असतं माहिती का, ओके परत या ठिकाणी वाढत्या उंची बरोबर परत काय होतं तापमान वेगाने वाढायला लागतं, परत तापमान वाढायला लागतं। ओके, काय होतं या ठिकाणी परत तापमान वाढत, ठीक आहे, पण हे लय वाढत नाही, लय वाढत नाही म्हणजे लय म्हणजे सॉरी भरपूर वाढतं, लय वाढतं म्हणजे सॉरी सांगायचं राहिलं भरपूर वाढतं, या ठिकाणी टेम्परेचर अगदी 300 डिग्री सेल्सिअस पर्यंत पण जाऊ शकतं, भरपूर वाढतं असं म्हणायचं तुम्हाला, इथं परत टेम्परेचर वाढतं तापमान वाढत, कारण की या ठिकाणी आयन्स असतात, हे आयन्स काय करतात सूर्यकिरणाला शोषून घेतात,
हे आयन्समुळे त्या ठिकाणी काही रेडिओ लहरी तयार होते, तापमानात वाढ होते. म्हणजे बघा, तापमानात वाढ होणार आहे किती तर आहेत, सितंबर आणि उष्णतांबर, त्याचं नावच उष्णतांबर आहे. ओके, 300 डिग्री सेल्सिअस म्हणजे जर तुम्ही त्या भागात जर गेलात आणि त्या भागात तुम्ही यानाच्या बाहेर जर हात काढला, साधारणतः तो भाग 80 किलोमीटर पासून 400 किलोमीटर हाईटवर आहे. जर तुम्ही तिथे यानातून हात बाहेर काढला तर डेफिनेटली तुमचा हात जळेल. जळेल म्हणजे काहीच नाही राहणार. त्या ठिकाणी काही महत्त्वाचे रेडिओ लहरी राहतात. ओके, रेडिओ लहरी राहतात. ओके, ते पुढे आपण बघून घेऊ. हे मी फक्त तुम्हाला एक जस्ट जनरली ओव्हरलुक देतोय. ठीक आहे, रेडिओ लहरीचा थर म्हणून ह्याला ओळखलं जातं. आणि याच भागामध्ये इंटरनॅशनल स्पेस सेंटर सुद्धा काम करतं. ओके, इंटरनॅशनल स्पेस सेंटर, इंटरनॅशनल स्पेस सेंटर ISS. ओके, बरेचदा उपग्रह, बरेचसे उपग्रह ओके या भागात असतात, याच कक्षेमध्ये ते फिरत होते. लक्षात, उष्णता उत्तर जसं जसं वरती जाईल तसं तसं उष्णता या ठिकाणी भयानक वाढत जाते, परंतु जास्त जाणवत नाही. ओके, जाणवत नाही म्हणजे इन स्पेस सूटमध्ये जे लोक फिरतात तिथं त्यांच्यावरती ती इफेक्ट पडत नाही, कारण हवाच कमी असते. आणि उत्तर ध्रुवावरती ओके जो अरोरा दिसतो तो अरोरा याचमुळे दिसतो. उत्तर ध्रुवावर ओके ध्रुवाजवळ अरोरा मला सगळ्यात जास्त आवडते. उत्तर ध्रुवाजवळ हा जो अरोरा आहे तो अरोरा या ठिकाणी नक्की त्याच्यावरती आहे. आय नंबर कसं, तर आय नंबर तर ह्याच्याच भागात येतो. ओके, या ठिकाणी काय केलं जातं, विद्युत विद्युत लहरी प्रकाश म्हणजे तयार होतो. विद्युतीय दृष्ट्या प्रभारित कण या ठिकाणी जास्त असतात, आयन्स जास्त असतात. आणि या थरामध्ये वायूंचे अणुप्रभारित रूप तयार होतं, चार्ज असतात, चार्ज पार्टिकल्स तयार होतात. ठीक आहे, लक्षात, रेडिओ लहरी याच्यामुळेच परावर्तित होतात. आपण रेडिओ वगैरे जे ऐकतो ते ह्याच्यामुळेच ऐकतो. ठीक आहे, म्हणजे हा थर आपल्या कामाचा आहे. उपग्रह पण आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पण आहे, अरोरा पण दिसते सुंदर असा. त्याच्यानंतर भायंबर, भायंबर म्हणजे झिंगाला 4000 किलोमीटरच्या बाहेर किती पण, मग ते जिथपर्यंत तुम्हाला जायचे तिथपर्यंत जा. ओके, चंद्रापर्यंत गेलं तरी चालते. हा सर्वोच्च स्तर आहे, तो बाहेरचा भाग आहे. त्याच्यात काहीच नाही, हायड्रोजन आणि हेलियम वायू त्या ठिकाणी. ओके, या ठिकाणी H2 आणि HE, हायड्रोजन आणि हेलियम हे झिंगाला तिकडे मस्त पैकी उड्या मारतो. बस चालू, एवढंच महत्वाचं आहे. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन येतात आणि मी पण ट्राय केला आहे की शॉर्टमध्ये एक पूर्ण स्लाइडमध्ये तुमचं हे सगळं कव्हर करून देईल, म्हणजे तुमची उजळणी पण होईल, तुम्हाला बऱ्यापैकी वेळ विनाकारण घालत नाही. ठीक आहे, समजलं.